नमस्कार. आज आपण इंट्रोडक्शन या टॉपिकवर बघणार आहोत. सर्वात आधी सेल्फ अँड फॅमिली. सो सेल्फ अँड फॅमिली यावरती आपण इंट्रोडक्शन घेणार आहोत की आपण कसं इंट्रोड्यूस करायचं. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज शांभवी. हॅलो एव्हरीवन, आपण हा हॅलो हा खूप कॉमनली यूज वर्ड आहे, हॅलो. अँड एव्हरीवन, मी तुम्हा सर्वांना हॅलो एव्हरीवन असं संबोधते. तर तुम्ही हॅलो जेन, हॅलो जॅक किंवा हॅलो एक्सेट्रा, ओके, श्याम, राम, काय असेल ते, त्यांची नावं घेऊन तुम्ही हॅलो म्हणू शकता. किंवा फ्रेंड्स आहेत तुमचे तर हॅलो फ्रेंड्स, हॅलो मॉम, हॅलो डॅड, हॅलो मदर, हॅलो फादर, एक्सेट्रा, ओके. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही बोलू शकता. हे खूपच कॉमनली यूज वर्ड आहे, पण मी तरी त्याबद्दल सांगते. माय नेम इज शांभवी. सो इंट्रोड्यूस युअर नेम. आय एम शांभवी किंवा माय नेम इज शांभवी. आय लिव्ह इन पुणे. वेअर शी इज लिव्हिंग, ती कुठे राहते? पुण्यामध्ये राहते. आय एम 25 इयर्स ओल्ड. तिचे एज सांगितलं तिने, किती? 25. आय स्पीक इंग्लिश, मराठी, हिंदी अँड तमिळ लँग्वेजेस. तर ती कुठल्या कुठल्या लँग्वेजेस बोलू शकते? इंग्लिश, मराठी, हिंदी अँड तमिळ. आय डू जॉब इन इयॉन क्रिएशन हब. तर ती कुठे जॉब करते? इयॉन क्रिएशन हब इथे ती जॉब करते. जर ती बिझनेस करते तर ती काय म्हणणार? आय डू बिझनेस इन डॅश, ओके. मी कुठल्या क्षेत्रात बिझनेस करते? जसं की क्लोथिंग, ओके, एक्सेट्रा. ते मार्केट्स मार्केटिंगचं आपण बोलू शकतो. ज्या प्रकारे ही जर शांभवी, पुणे, 25 हे लँग्वेजेसची नावं किंवा हे जॉब एक्सेट्रा हे जे आहे तुम्ही बदलून तुमचे नावं टाकायचं, ओके. मग ह्या प्रकारे तुम्ही इंट्रोड्यूस करायचं स्वतःला. जे काय असेल ते माय नेम इज डॅश, आय लिव्ह इन डॅश, आय एम डॅश इयर्स ओल्ड, ओके. इन म्हणजे ह्या पद्धतीने. देअर आर 6 मेंबर्स इन माय फॅमिली. तुझ्या फॅमिलीमध्ये किती मेंबर्स आहेत? 6 मेंबर्स. तुझी फॅमिली जॉईंट फॅमिली नाही आहे, ओके. सो लेट अस सी, म्हणजे बघू आपण पुढे काय. माय ग्रँडमदर, फादर, मदर, एल्डर ब्रदर अँड यंगर सिस्टर. म्हणजे किती? ती धरून 6 मेंबर्स. ग्रँडमदर, आजी, पप्पा, मम्मी, एल्डर ब्रदर, मोठा भाऊ, यंगर सिस्टर, छोटी बहीण. माय फादर इज अ फार्मर, माय मदर इज अ हाऊस वाईफ, माय ब्रदर इज अन इंजिनियर, माय सिस्टर इज अ फॅशन डिझायनर, ओके. म्हणजे तिने प्रत्येकजण कोण काय करते ते सांगते, कारण तिने स्वतःचं आधी सांगितलंय ती जॉब करते ते. आता ते जे मम्मी पप्पा भाऊ बहीण काय करतात त्याबद्दल तिने इंट्रोड्यूस केलं आहे. सो सेल्फ अँड फॅमिली हे वर्किंगबद्दल झालं. आता जे शिकतायत त्यांनी कसं इंट्रोड्यूस करू शकतात हे आपण थोडंसं पाहूया. सो अगेन, हॅलो एव्हरीवन, माय नेम इज शांभवी. आय लिव्ह इन पुणे. आय एम 8 इयर्स ओल्ड. आय स्पीक इंग्लिश, मराठी, हिंदी अँड तमिळ लँग्वेजेस. आय एम स्टडिंग इन श्री गणपती इंग्लिश मिडियम स्कूल. शाळेचं नाव, ओके. ती कुठल्या शाळेत शिकते? श्री गणपती इंग्लिश मिडियम स्कूल. आय एम स्टडिंग इन स्टँडर्ड 3. माय फेवरेट सब्जेक्ट इज ड्रॉइंग. सो कुठल्या स्टँडर्डमध्ये आहे, कुठल्याही वर्गात आहे आणि तिचा फेवरेट सब्जेक्ट आपण असं बोलून द्यायचं की मला माझा फेवरेट सब्जेक्ट ड्रॉइंग आहे, इंग्लिश आहे, सायन्स आहे, जे काही असेल ते. देर आर 6 मेंबर्स इन माय फॅमिली. सेम, ओके. माय ग्रँडमदर, फादर, मदर, एल्डर ब्रदर अँड यंगर सिस्टर. माय फादर इज अ फार्मर, माय मदर इज अ हाऊस वाईफ, माय ब्रदर इज अन इंजिनियर, माय सिस्टर इज स्टडिंग इन द सेम स्कूल अँड शी इज इन फर्स्ट स्टँडर्ड. तर आता हिने ती हे खालचं वाक्य मी बदललं आहे, कारण तिचा जो मोठा भाऊ आहे तिला छोटी बहीण आहे आणि ती स्वतः थर्ड स्टँडर्डमध्ये आहे, तर छोटी बहीण तिच्यापेक्षा लहान, राईट. मग त्याप्रमाणे माय सिस्टर इज स्टडिंग इन द सेम स्कूल. दुसऱ्या स्कूलमध्ये असेल तर त्या स्कूलचं नाव द्यायचं, किंवा सेम स्कूल म्हटलं तरी चालेल, कारण आधीच आपण ऑलरेडी सांगितलंय ती कुठल्या स्कूलमध्ये शिकते अँड शी इज इन फर्स्ट स्टँडर्ड. या प्रकारे आपण बहिणीबद्दल सांगितलं तिच्या. नाव सेल्फ अँड फॅमिलीबद्दल झालं, आता आपण थोडंसं तिच्याबद्दलच जाणून घेऊ. आय वर्क इन इयॉन क्रिएशन हब. मग ती कुठे काम करते? इयॉन क्रिएशन हब. माय वर्क इज टू डिझाईन द कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स अँड फायनलाइज्ड इट.
ओके, ती जर काम का आहे ती सांगते की डिझायनिंग आहे, फायनलायझिंग आहे, करायचं. ओके, आय लव टू ड्रिंक टी अँड कॉफी बट मोस्टली मसाला टी. ओके, तिला काय आवडतं ड्रिंक करायला? टी अँड कॉफी. ओके, ड्रिंकमध्ये चहा किंवा कॉफी आवडेल. आणि जास्तीत जास्त काय आवडतं? मसाला टी. सो मोस्टली यूज के करतो आपण वर्ड मोस्टली. आय लव टू ड्रिंक टी, आय लव टू ड्रिंक कॉफी. ओके, ह्याबद्दल पण आपण शॉर्ट सेंटेन्स बनवू शकतो, छोटे वाक्य बनवू शकतो. माय हॉबीज आर रीडिंग, लिसनिंग म्युझिक अँड पेंटिंग. तर तिने तिचे हॉबीज सांगितले, तुमच्या तुम्ही हॉबीज सांगायचे, म्हणजे तुम्हाला ज्या कशाची आवड आहे ते बद्दल. आय लिसन म्युझिक वाईल वर्किंग. ओके, तिची हॉबीज आहे लिसनिंग म्युझिक, आणि तिला वाईल वर्किंग म्हणजे ती काम करताना ती काय ऐकते? म्युझिक ऐकते. आय लाईक द कॉमिक्स टू रीड, तिला कॉमिक्स रीड करायला आवडतात. आय लाईक टू वॉच टेलिव्हिजन, आय लाईक टू ट्रॅव्हल ऑल्सो, मला ट्रॅव्हल करायला सुद्धा आवडते. ऑल्सो म्हणजे सुद्धा. सो आय लाईक टू ट्रॅव्हल ऑल्सो, आय लाईक टू वॉच टेलिव्हिजन, आय लाईक टू लिसन रेडिओ. मीन्स अशा प्रकारे आपण आय लाईक टू वॉट हे आपण बोलू शकतो, किंवा आपण हे पण बोलू शकतो अशा प्रकारे. माय फेवरेट प्लेस इज माथेरान, माय फेवरेट सिंगर इज आशा भोसले, माय फेवरेट स्पोर्ट इज बास्केटबॉल, माय फेवरेट फेस्टिवल इज क्रिसमस, माय फेवरेट म्युझिकल इन्स्ट्रुमेंट इज व्हायोलिन. अशा प्रकारे तुम्ही स्वतःचं फेवरेट काय आहे, कुठल्या ह्याच्यामध्ये काय फेवरेट आहे तुमचं, हे तुम्ही सांगू शकता. ओके सर, ह्या प्रकारे आपण स्मॉल मध्येच आपण इंट्रोडक्शन कसं करूया, आपल्याबद्दल बाकीच्यांना कसं सांगायचे, आपल्याबद्दल इंग्लिशमध्ये बाकीच्यांना जे कोणी असेल त्यांना आपल्याबद्दल कसं सांगायचं, कसं इंट्रोड्यूस करून द्यायचं, हे शॉर्ट आहे. ओके, हे जरा टोटली फॉर्मल म्हणजे लाईक इन्फॉर्मल आहे, हे फॉर्मॅलिटी नाही ह्यामध्ये. त्यामुळे तुम्ही हे फ्रेंड्सला वगैरे आपण तुम्ही हे ट्राय करू शकता. ओके, सो थँक्यू व्हेरी मच, थँक्यू आणि धन्यवाद.